नमस्कार मित्र हो, द पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, आज उदगीरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत आणि म्हणून उदगीर अत्यंत सजलेलं आहे. हा एक अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे. जगामध्ये शांततेचा संदेश देण्यासाठी बुद्धविहार आणि बुद्धविहाराचं लोकार्पण सोहळा आणि हा एक दिव्य सोहळा आणि यासाठी म्हणून उदगीर प्रशासकीयदृष्ट्यासुद्धा संजय बनसोडे म्हणजे विकास पुरुष आणि संजय बनसोडे जो विकास केलेला आहे त्या सगळ्यांचं लोकार्पण होणार आहे आणि यासाठी उदगीरकरांसाठी ही एक ऐतिहासिक घटना आहे. उदगीरकरांच्या डोळ्याचं पारणं फेटावं अशा पद्धतीचा हा दैदिप्यमान सोहळा आहे. या ठिकाणी आपल्याला सगळंच पाहता येईल. राष्ट्रपती येणार म्हटल्यानंतर पूर्ण राष्ट्रराज्याचं मंत्रिमंडळ येणार. राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि हा सगळा जो प्रोटोकॉल आहे तो सगळा होतो आहे. आज उदगीर सर्व अंगाने नटलेला आहे. उदगीर सज्ज आहे. पाऊस अतिशय सततधार चालू होता, तोही आता थांबलेला आहे आणि उदगीर नगरीचं आपण जर दृश्य पाहिला तर संपूर्ण उदगीर नगरी सजलेली आहे. संपूर्ण उदगीर, कारण संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रपती आलेलं हे पहिलं वेळ असेल आणि राष्ट्रपती इथं येत आहेत आणि यासाठी संपूर्ण उदगीर त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. उदगीरला हा जो आमदार मिळालेला आहे अतिशय धडाडीचा आहे आणि त्यांनी अशा पद्धतीचा कार्यक्रम तर ठेवलेला आहे आणि याचं हा सगळा याची देही याची डोळा आपण पाहिलं पाहिजे. आपण हे बघितलं पाहिजे की राष्ट्रपतीचा सोहळा कसा असतो. पण दुसरीकडं ही बाजू आहे की राष्ट्रपती येणार म्हणून जो काही खर्च होतो आहे हे सगळं जर पाहिलं तर आपण विश्वास बसणार नाही. एवढं प्रचंड खर्च आहे, एवढं मोठे पेंडॉल मारलेले आहेत, अतिवृष्टी चालू आहे, पाऊस आहे, अशा सगळ्या काळामध्ये हे सगळं होते आहे. आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर सामान्य माणूस जो आहे त्याच्या हे काही उपयोगाचं असे आपण म्हणू शकतो. पण प्रत्येकाला लोकशाहीमध्ये हे सगळं पाहण्याची इच्छा असते आणि राष्ट्रपती, राष्ट्रपती भवन हे कसं आहे, राष्ट्रपती कसे आहेत हे सगळं आपल्याला पाहता यावं आणि ते आपले लोकप्रतिनिधी आपल्याला घडून आणत आहेत. आणि म्हणून हा सोहळा पाहण्यासाठी पूर्ण उदगीर संध्याकाळी तर पूर्ण लाइटिंग सगळ्या इमारतीवर होती, सगळ्या प्रशासकीय इमारती रंगरंगोटी करून तयार आहेत. तर आजचा हा दिव्य सोहळा आपण सर्वांनी पाहावा. उदगीरकरांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि म्हणून संपूर्ण उदगीरकर या दिव्य सोहळ्याचा आनंद घेतील. संजय बनसोडेंनी सगळ्यांना आव्हान केलेलं आहे. आपले ते लाडके मंत्री आहेत आणि त्यांच्या ह्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सगळे लोक येतील अशी अपेक्षा करतो. थांबतो.